आम आदमी पार्टी चे दिल्ली सरकार सत्तेवर आल्यापासून दिल्ली राज्यातील जनतेला 200 युनिट प्रति महिना पर्यंत वीज मोफत देत असून दिल्लीतील जवळजवळ 75% जनतेला विजेचे बिल शून्य येत आहे। पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळेस दिलेल्या आश्वासनानुसार आम आदमी पार्टीच्या पंजाब सरकारने 1 जुलै 2022 पासून पंजाब राज्यातील जनतेला 300 युनिट प्रति महिनापर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे। महागाईमुळे होरपलेल्या जनतेला महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या नवनियुक्त सरकारने विजेच्या दरात भरमसाठ वाढ करून जनतेला मोठा आर्थिक झटका दिला आहे। राज्य सरकारच्या या जनताविरोधी निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टी बुधवारी दिनांक 13 जुलै 2022 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत तहसीलदार कार्यालय बाबुळगाव येथे संवैधानिक मार्गाने आंदोलन करून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले।